मगोन जर लगेच युती तोडपाचे पण डिसेंबरात तोडटो असं ठोस आव्हान जर दिलं नाही जर काय प्रश्न नाशिल्लो आमकां. ते पब्लीक आव्हान म्हणजे फाटी आम्ही फटावल्या ते इथल्या फटावल्या की आता बारीक सुद्धा रिस्क घेऊची आमची तयारी ना आणि म्हणून या हजारकडून येऊचे पडतात. शिवसेनेन पाठिंबा दिल्लो असा गोवा प्रजा पार्टी जी असा लहान युनिट असा तो पण ताणी आमकां पत्रक भितर काढून अशा पद्धतीन ताणी पाठिंबा दिला. अनेक गट अशे असा संघटना अशा असा सांस्कृतिक संघटना असा आज हांव नावां सांगिना केन्ना तरी आमी बरोबर एकत्र येतले आणि संघटीतपणे आमी हे गव्हर्नमेंट सकयल हाडपा खातीर आणि नवीन सत्ता स्थापन करपा खातीर हांगा आयिल्ले असा अशा प्रकारची घोषणा करता. आणि त्यामुळे समविचारी आशिल्ले सगळे पक्ष जे असा त्या सगळ्या पक्षांक बरोबर घेऊन आम्ही वचपाचे ठरयले असा. विथ यू ऑर विदाउट यू अशा प्रकारचो स्टँड घेतला आम्ही. आम्ही दरवाजे कोणाकूच बंद केले ना. पार्टी केल्यामुळे एकदम बिनशर्त पाठिंबो दिवपाक मेळना मागीर मागीर सीट ऍडजस्टमेंट करचें पडटलें आणि कितें तरी करचें पडटलें अश्यो काही राजकीय तडजोडी ज्यो आसा सिद्धांताक खंयच धक्को लागूंक ना दिता अशा पद्धतीच्यो काही करच्यो पडटल्यो फुडल्या काळांत अशें दिसता. आणि त्यामुळे ही पक्ष हो सिद्ध करपाक जाय आशिल्लो तो आज सिद्ध जाता. साधारणपणे 10,000 कार्यकर्ते म्हणजे उतरतले प्रत्यक्ष जेव्हा येतात सुटी काढून एक महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची. सध्या 3 जण फुल टायमर्स भायर सरले ऑलरेडी. भाभासोमा आणि गोवासोमा म्हणजे गोवा सुरक्षा मंच अशा नामकरण पक्षाचे जे असतात ते भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या वतीन म्हाका सांगिल्ले असा ते ताजी हांव घोषणा करता. गोवा सुरक्षा मंच हे पक्षाचे नवीन पक्षाचे नाव. आमकां दुय्यम दर्जाचे नागरिक झाले नाका. आमकां आमचे सगळे गुणांचो विकास करून तांकां सुरक्षा देऊन आमचे गोंय राज्याचे आणि गोंयकारांचे नाव उजळीत करपाची इच्छा असा. ते या गोवा सुरक्षा मंच या 3 अक्षरांमध्ये निवडणूक दोळे मुखार दवरून आमची इमिजिएट गोल उद्दिष्टां महत्वाची असतात. ती एक गोवा सुरक्षा मंचाचे वा गोवा सुरक्षा मंचाच्या उद्दिष्टांक फुडें व्हरपा सारखे सरकार सत्तेर हाडप आणि दुसरे हे सरकार सत्तेर हाडटना जे भाजपचे सरकार आज सत्तेर असा ताका कदेला वेळान निकळावून घर धाडप ही आमची इमिजिएट उद्दिष्टा. पण इथल्या प्रश्न सोपना फुडे राखण सुरक्षा ही असाच आणि ती जबाबदारी सरकारची उरतलीच. पक्ष स्थापन हो जात ना खूप आनंद जाता आणि त्याचबरोबर वाईटही दिसता. वाईट इतल्या खातीर जो भारतीय जनता पक्ष आम्ही सगळ्यांनी रक्ताचे पाणी करून सत्तेर हाडलो त्या आमच्याच पक्षाच्या विरोधान एक नवो पक्ष जो आसा तो आम्ही स्थापन करतले अशा स्वप्नान सुद्धा चितूंक नसले. आणि ज्यो अपेक्षा असल्यो या पक्षा कडल्यान त्यो आमच्यो सगळ्यो जनतेच्यो कार्यकर्त्यांच्यो ते सगळे धुळीत मेळ्यो. आणि म्हणून या आमच्याच पक्षा विरुद्ध पक्ष स्थापन करताना खूप दुःख जाता आणि आनंद इतल्या खातीर जाता की आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते जे असा त्यांच्या लक्षात आले की आमचा पक्ष जो असा तो पक्ष चुकीच्या दिशेने वयता आणि त्याचा समाजात काय फायदा जावताना समाजात नुकसान जातले ह्या वेळेर आमच्या लक्षात येऊन आम्ही हो नवो पक्ष स्थापन करता आणि एक असो मेसेज देऊ सोदता की पक्षापेक्षा समाज श्रेष्ठ.